ग्रामपंचायतीचे सरपंच हे थेट जनतेतून निवडून येतात आणि तो निर्णय रद्द करण्याच्या हालचाली सुरू होत्या. राज्य सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य मुंबईचे सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि राज्याचे पदाधिकारी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रजी पवार साहेबांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे मागणी केली की बाबा ह्या निर्णयामध्ये काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त कराव्यात, त्याला राज्यातील सर्व सरपंच सहकार्य करतील. मात्र राज्यामध्ये सर्व सरपंचामध्ये एक खदखद या निर्णयामुळे व्यक्त होण्याची शक्यता आहे, त्यामुळं सरपंचांच्या बरोबर किंवा सरपंच पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करावी. तर साहेबांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेत राज्यात ग्रामविकास खातं ज्यांच्याकडे जाईन त्यांच्याबरोबर सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांची बैठक लावू आणि एक सकारात्मक निर्णय घेऊ अशा प्रकारचा शब्द आम्हाला दिलेला आहे. त्यानंतर आम्ही अजितदादा पवार यांचीही भेट घेतली, त्यांनीही सांगितलं की मी सरपंचांची चर्चा करून या निर्णयाबाबत आपण निर्णय घेऊ. त्याचप्रमाणे आम्ही ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ साहेबांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे ही मागणी केलेली आहे की थेट जनतेतून सरपंचाचीच निवडणूक असावी, त्यात काही त्रुटी असेल तर त्या दुरुस्त कराव्या आणि त्याला आमची महाराष्ट्र सरपंच परिषद जी अधिकृत सरपंच परिषद आहे राज्याची ती निश्चित त्याला सहकार्य केल्याशिवाय राहणार.